गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर बाळांनो, आपण आता या लेक्चरला लर्न करणार आहोत सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम या चॅप्टरचे ओके. आपण आत्तापर्यंत बाळांनो ॲटलिस्ट मिनिमम 3 पॉईंट्स किंवा 3 पार्ट्स तर आपण लर्न केलेले आहेत ओके. आत्ता आपण बाळांनो नेक्स्ट पार्ट आपण आता लर्न करणार आहे. सो चला सगळ्यांनी फोकस करा. आता नेक्स्ट पार्ट जो पण मी तुम्हाला शिकवतोय तो तर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्यामध्ये जो पण पुढचा पार्ट आहे बाळांनो ओके. सो या पार्टमध्ये आपण लर्न करणार आहोत 5 किंगडम सिस्टमपैकी किंगडम प्रोटिस्टा. बाळांनो सगळ्यात अगोदर मला हा चॅप्टर किंवा हा लेक्चर पुढे कंटिन्यू करायच्या अगोदर तुमच्या सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण सुरुवात करूया. बाळांनो जसं मी तुमच्या सगळ्यांना सांगितलं की आर एच विटकर नावाचे जे शास्त्रज्ञ होते किंवा सायंटिस्ट होते त्यांनी एकूण सगळ्या ॲनिमल्स आणि सगळ्या प्लांटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी एकूण 5 किंगडम सिस्टीम तयार केली. किती? 5 किंगडम सिस्टीम. त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट किंगडम कोणता होता? किंगडम मोनेरा ओके. किंगडम मोनेरा की जो आपण या पार्टच्या अगोदरच्या पार्टमध्ये शिकलेलोच आहोत. जो दुसरा किंगडम आहे तो दुसरा किंगडमचं नाव आहे किंगडम प्रोटिस्टा. त्याच्यानंतर जो तिसरा किंगडम आहे त्या किंगडमचं नाव आहे किंगडम फंगाय. आणि फोर्थ किंगडम जो आहे त्याचं नाव आहे किंगडम प्लांटी, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या प्लांट्सबद्दल लर्न करणार आहोत. आणि 5 नंबरचा किंगडम आहे त्याचं नाव आहे किंगडम ॲनिमालिया. एकूण असे 5 किंगडम आहेत बाळांनो, लक्षात घ्या. त्यातला किंगडम मोनेरा मी या पार्टच्या अगोदरच्या पार्टमध्ये एक्सप्लेन केला आहे. तुम्हाला जर का हे पार्ट्स पाहायचे असतील तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला लिंक शेअर केलेलीच आहे ओके. सो सगळ्यांनी फोकस करा. आता याच्यामधलं आपण बाळांनो सेकंड पार्ट म्हणजेच किंगडम प्रोटिस्टा लर्न करणार आहोत. सेकंड किंगडम ओके. आता बाळांनो किंगडम प्रोटिस्टा म्हणजेच काय, सगळ्यांनी नीट फोकस देऊन पहा. बाळांनो जे जो किंगडम 2 नंबरचा किंगडम आहे, किंगडम मोनेराच्या नंतर जन्माला आलेला किंवा किंगडम मोनेरामध्ये मॉडिफिकेशन होऊन तयार झालेला किंगडम म्हणजेच किंगडम प्रोटिस्टा. आता हा किंगडम नक्की आहे काय, ह्याचे फीचर्स काय, ते आता आपण सगळ्यांनी शिकणार आहोत. फोकस हियर. किंगडम प्रोटिस्टा हे सगळ्या युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सपासून बनलेलं आहे. तुम्ही म्हणा सर युकॅरियोटिक म्हणजेच काय आणि युनिसेल्युलर म्हणजेच काय? सगळ्यात पहिली गोष्ट तर मी तुमच्या सगळ्यांना सांगतो, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, जसं की अमीबा. अमीबा कसा एक सिंगल सेलचा आहे किंवा एका पेशीपासून बनलेला आहे, तसे जे जे सुद्धा सेल्स किंवा जे जे ऑर्गॅनिझम फक्त एका सेलपासून बनले असतात त्यांना युनिसेल्युलर म्हणतात. आपण आपली बॉडी मल्टीसेल्युलर आहोत, आपण मल्टीसेल्युलर आहोत, आपली बॉडी मल्टीसेल्युलर आहे लक्षात घ्या, म्हणून आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये मोडतो. पण हे जे पण आहेत ते युनिसेल्युलर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांना युकॅरियोटिक म्हणलं जातं. का बरं युकॅरियोटिक म्हणलं जातं, तुमच्या सगळ्यांना हा प्रश्न पडला पाहिजे. बाळांनो कॅरियो, के ए आर वाय यो, कॅरियो ओके, म्हणजेच बाळांनो काय तर न्यूक्लियस. न्यूक्लियस तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, न्यूक्लियस ब्रेन ओके. आपल्या प्रत्येक सेलला ब्रेन असतो, प्रत्येक पेशीला केंद्र म्हणजे न्यूक्लियस असतो. त्या न्यूक्लियसलाच ग्रीक भाषेमध्ये म्हणतात कॅरियो. यू कॅरियोटिक, यू म्हणजेच डेव्हलप, ज्यांचा मेंदू, ज्या पेशींचा मेंदू किंवा ज्या पेशींचा न्यूक्लियस डेव्हलप असतो त्यांना युकॅरियोटिक म्हणतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो बाळांनो, आपण हा किंगडम प्रोटिस्टा जो सेकंड लर्न करतो त्याच्या अगोदरचा किंगडम, किंगडम मोनेरा, ह्याच्यामध्ये युकॅरियोटिक नसतं. ह्याच्यामध्ये कोणीही कुठलाही ऑर्गॅनिझम युकॅरियोटिक नाही आहे. सगळे कोण आहेत बाळांनो? प्रोकॅरियोटिक आहे. आता तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडेल प्रोकॅरियोटिक म्हणजेच काय. जर तुम्ही ह्या पार्टच्या अगोदरचे पार्ट पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल प्रो कॅरियोटिक म्हणजेच काय, तर ज्यांचा न्यूक्लियस पूर्णपणे डेव्हलप नसतो अशांना प्रोकॅरियोटिक म्हणतात. युकॅरियोटिक, ज्यांचा न्यूक्लियस पूर्णपणे डेव्हलप असतो अशांना युकॅरियोटिक म्हणतात. तर किंगडम प्रोटिस्टामध्ये येणारे सगळे ऑर्गॅनिझम हे युकॅरियोटिक आहेत, पण सोबतच ते युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहेत. यांच्यामध्ये कोणीही मल्टीसेल्युलर नाही आपल्यासारखं, लक्षात घ्या. आपण ॲनिमल्स आहोत, सो आपण इथल्या 5 नंबरच्या किंगडममध्ये मोडतो. पण बाळांनो आता आपण शिकतो ह्या 2 नंबरच्या किंगडमबद्दल. अजून ह्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती मिळते पहा ओके. दे आर कनेक्टिंग लिंक बिटवीन किंगडम मोनेरा अँड अदर्स. आता बाणीकडे बघा, हा कोण आहे तर हा एक कनेक्टिंग लिंक आहे. कनेक्टिंग लिंक कोणाच्यामध्ये? किंगडम मोनेरा आणि बाकीचे किंगडम्स, या सगळ्या किंगडम आणि किंगडम मोनेरा यांच्या मधोमध हा किंगडम येतो, म्हणून याला कनेक्टिंग लिंक म्हणतात. अजून एक कारण काय आहे याला कनेक्टिंग लिंक म्हणायचं, कारण हा काही काही कॅरेक्टरिस्टिक किंगडम मोनेरासारखे दाखवतो आणि काही काही कॅरेक्टरिस्टिक ह्या बाकीच्या किंगडमसारखे दाखवतो, म्हणून याला कनेक्टिंग लिंक म्हणलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पुढे पुढे शिकायला समजेलच की प्रोटिस्टामध्ये काही प्रोटिस्टा फंगायला एक आहेत, काही प्रोटिस्ट
प्लांट लाइक आहेत, काही प्रोटिस्ट ॲनिमल लाईक आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांसारखं कॅरेक्टरिस्टिक दाखवतो आणि त्याच टायमिंगला तो किंगडम मोनेरासारखं सुद्धा कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. म्हणून ह्याला कनेक्टिंग लिंक म्हणतात. कोणाच्यामधली? किंगडम मोनेरा अधिक ह्या बाकीच्यांच्यामधली लिंक किंवा मधला ब्रिज म्हणून ओळखलं जातं. पुढच्या अजून माहिती त्यांनी काय दिली बघा, ह्याला बानो क्रायोफाइट्स म्हणून सुद्धा ओळखतात. काय ओळखतात बानो याला? क्रायोफाइट्स. का बरं याला क्रायोफाइट्स म्हणतात? क्रायोफाइट्स हा सुद्धा एक ग्रीक वर्ड आहे, याचा अर्थ आहे शेवाळ किंवा तुम्ही त्याला अल्गी सुद्धा म्हणू शकता. जर तुम्ही कुठे पाण्याच्या ठिकाणी गेला तर हिरव्या हिरव्या कलरचं बघा असं गिळगिळीत पाण्यावर पसरलेलं असतं किंवा पाण्याच्या काठावर असतं, त्यालाच बानो काय म्हणतो आपण? शेवाळ म्हणतो. तर त्या शेवाळ्याला इंग्लिशमध्ये अल्गी म्हणतात, ALGAE अल्गी. ओके, हा जो पण ग्रुप आहे ना किंगडम प्रोटिस्ट, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त करून अल्गीच आहेत, म्हणून ह्या प्रोटिस्टांना क्रायोफाइट्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. क्रायोफाइट्स हा ग्रीक शब्द आहे, याचा अर्थ सुद्धा शेवाळच आहे, लक्षात घ्या. आपलं बायोलॉजीचं जेवढं जास्त करून नॉलेज आहे ना तेवढं सगळं ग्रीक भाषेमध्ये. सो हिअर आर क्रायोफाइट्स म्हणजेच काय? अल्गी. नेक्स्ट त्यांनी काय दिले पहा, कॉमनली कॉल्ड फायटोप्लँक्टॉन्स. यांना कॉमनली फायटोप्लँक्टॉन्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके, फायटोप्लँक्टॉन्स म्हणजेच काय बायांनो? लक्ष घ्या, प्लांट सारखे दिसणारे, कारण की हे अल्गी कसे असतात बानो? हिरव्या रंगाचे असतात. ते सेम प्लांटसारखं काम करतात, प्रकाश संश्लेषणाचं काम करतात, स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, म्हणून सुद्धा त्यांना फायटोप्लँक्टॉन्स म्हणून ओळखलं जातं. बानो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर का तुम्हाला ह्या सगळ्या चॅप्टरच्या मी एकदम इझिएस्ट फॉर्ममध्ये नोट्स काढलेले आहेत आपल्या क्लासच्या. ओके, तुम्हाला जर का सपोज या नोट्स हव्या असल्या तर तुम्हाला वर दिलेल्या नंबरवर, इथे साईडला नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही बाळांनो मला व्हॉट्सअप करू शकता, मी तुम्हाला ह्या नोट्स नक्की सेंड करेन. ओके ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी बाळांनो पहा, आणि हे फ्रीमध्ये असणार आहे. मला फक्त तुमच्या सगळ्यांना टॅलेंटेड बनवायचं आहे आणि एकत्रितपणे आपला महाराष्ट्र जेवढा डेव्हलप करता येईल त्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. सो मी माझं नॉलेज, अबुंडन्स ऑफ नॉलेज तुम्हाला देतो आहे, तुमचं हे तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि जेवढं डेव्हलप होता येईल, जेवढं हायर स्कोरिंग करता येईल तेवढं हायर स्कोरिंग करण्यासाठी प्रयत्न करा. बरं ठीक आहे, फोकस हियर. ओके, सो हे कोण आहेत? एक ग्रुप ऑफ अल्गी आहेत. नेक्स्ट पहा, यांना कॉमनली कॉल्ड फायटोप्लँक्टॉन्स हे तर आपण शिकलोच, पण ते कसे आहेत? मायक्रोस्कोपिक आहेत. मायक्रोस्कोपिक का बरं यांना म्हणले? कारण तुम्ही त्यांना मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करू शकता. कुठे? मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप म्हणजे तुम्ही सगळ्यांनी लॅबोरेटरीमध्ये पाहिलं असेल, तुमच्या सायन्सच्या लॅबमध्ये लहानपणी पाहिलाच असेल. ओके, तर तुम्ही बानो ज्यावेळेस सायन्सच्या लॅबमध्ये ते पाहता त्यावेळेस बानो तिथे असा एक मायक्रोस्कोप असतो, हवं तुम्हाला मायक्रोस्कोपची डायग्राम साईडला दिसेलच. ओके, तर ह्या मायक्रोस्कोपिक म्हणजेच काय? तर मायक्रोस्कोप खालीच पाहू शकाल एवढे छोटेसे हे असतात, म्हणून त्यांना मायक्रोस्कोपिक म्हणतात. शिवाय ते फोटोसिंथेटिक पण आहेत. तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की शेवाळ्याचा रंग कसा असतो? हिरवा. म्हणजे ज्याचा रंग हिरवा असतो ते प्रकाश संश्लेषण करतं, म्हणजेच फोटोसिंथेसिस करतं, म्हणजेच स्वतःचा न स्वतः तयार करतं सूर्याच्या प्रकाशाच्या मदतीने. अशाला बायांनो फोटोसिंथेटिक म्हणतो. मग हे फोटोसिंथेटिक सुद्धा आहेत, आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट, दे आर प्रोड्युसर्स ऑफ ओशन. त्यांना बानो ओशियन म्हणजे महासागर, महासागराचे प्रोड्युसर्स म्हणलेलं आहे. प्रोड्युसर्स म्हणजेच काय? ते काय महासागराला प्रोड्यूस करतात का? नाही. त्या शब्दाचा अर्थ बानो असा आहे की ते महासागराला अन्न किंवा खाऊ घालतात, अख्ख्या महासागराला. तुम्हाला सर असं कसं काय? आता मला सांगा, आपल्या जमिनीवरचे म्हणजेच पृथ्वीवरचे प्रोड्युसर्स कोण आहेत? तर प्लांट्स. प्लांट्स जे सुद्धा काही प्रोड्यूस करतो ना ते आपण सगळेजण खातो. तुम्ही एखादं म्हणाल की सर एखादा नॉन व्हेज असेल, मांस मटन मच्छी खातो, मग तो कसा काय झाडांवर अवलंबून राहतो? सर मला सांगा, तो जे पण मांस मटन मच्छी खाईल, बोकड खाईल, कोंबडी खाईल, ते सगळे बोकड असो वा कोंबडी असो ते सगळेजण काय खातात? प्लांटचेच पार्ट्स खातात ना. कोण पानं खातं, कोण प्लांटचे सीड्स म्हणजे गहू ज्वारी वगैरे खातं. सो इनडिरेक्टली आपण सगळेजण प्लांट्सवर अवलंबून आहोत, जमिनीच्यावर. सेम तसंच ओशियन्स म्हणजे महासागराच्या आतमधले जे पण मासे आहेत, मग त्यांना अन्न कोण देतं? तर त्यांना समुद्रामधली झाडं अन्न देतात. समुद्रामधली झाडं म्हणजेच कोण? अल्गी. म्हणून त्यांना प्रोड्युसर्स ऑफ ओशियन म्हणून ओळखलं जातं. आता नेक्स्ट लक्ष द्या, पुढची जी टर्म आहे ती सगळ्यात महत्त्वाची टर्म आहे, ती आहे डायटॉम्स. DIATOMS डायोटॉम्स. डायोटॉम्स म्हणजेच काय? तुम्ही जर काय ना बाळांनो किंगडम प्रोटिस्टाची मी तुम्हाला डायग्राम साईडला दाखवतो. किंगडम प्रोटिस्ट हा एक असा आहे की ज्याच्यामधले बऱ्यापैकी बाळांनो जे पण ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची जी पण बॉडीची सेलवॉल असते ती सेलवॉल आहे ना टू सोप बॉक्स लाईक अ फिटिंग सिलिका कवर्सने बनलेली असते. सिलिका म्हणजेच काय? वाळू. त्यांची जी पण बॉडी असते ना ती अशी वाळूच्या दोन कवरिंगने बनलेली असते. त्यांच्या बॉडीची वॉल कशाने बनलेली असते?
बॉडीच्या दोन कवरिंगने तुम्हाला हवं तर साईडला मी डायग्राम दाखवतच आहे, तर असे दोन कवरिंग वरचं कवर खालचं कवर असं सिलिका म्हणजे वाळूच्या कवरिंगपासून बनलेली असते, म्हणून बाळांनो त्यांना डायोटम्स म्हणतात. कळलं का? त्यांची सेल वॉल कशाने बनलेली आहे तर सोप बॉक्स साबणाच्या बॉक्ससारखं, साबणाचा बॉक्स माहिती आहे ना, त्याला खालून एक असतं वरून पण असतं असं झाकायला, सेम त्याच्यासारखाच दिसणाऱ्या मटेरियलपासून बनलेलं आहे, म्हणून बाळांनो त्याला काय म्हणलेलं आहे, डायोटम्स म्हणलेलं आहे. ओके आता आता तुमच्या सगळ्यांना डायटम्स म्हणून मी काय सांगितलं, डायटम्स म्हणजे खरं एक थोडक्यात मी एक्झाम्पल सांगतो. तुम्ही सगळ्यांनी बांधून समुद्राच्या किनारी गेल्यानंतर शिंपले पाहिलेत का, शिंपले मोती ज्याच्यातून मोती बाहेर येतो ते शिंपले कसे असतात, ते सेम तसेच डायटम्स पण असतात, म्हणजे ॲक्च्युली एवढे मोठे नसतात, ते फक्त बॉडीच्या वॉलचा पार्ट आहेत लक्षात घ्या, पण तशा सारखे दिसतात. सो त्याच्यावरून तुम्हाला हे पुढचं समजायला इझी जाईल. तर बांधू ज्यावेळीसुद्धा हे थोडक्यात आपण म्हणूया प्रोटिस्टा मरतात किंवा निघून जातात, त्यावेळेस त्यांची जी शेल असते किंवा त्यांचं जे कवच असतं ते कवच ते मागे सोडून जातात, त्यांच्या त्या कवचाला काय म्हणतात, डायटमॅसियस अर्थ. काय म्हणलं बानो, डायटमॅसियस अर्थ. ओके द डायटम्स इज अ ओके इट्स अ शेल लेफ्ट बिहाइंड, ते मेल्यानंतर त्यांची शेल म्हणजे त्यांचं कवच तसंच मागे राहतं, त्याला डायटमॅसियस अर्थ असं म्हणतात. ओके बाय डायटम्स फॉर सो मेनी इयर्स, आणि त्याचं जे शेल असतं ते खूप वर्षांपर्यंत राहतं. पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, इट इज अ ग्रॅन्युलर लाईक, तुम्ही जर का शिंपलानी हातात घेतला तर आतमधला भाग गुळगुळीत लागेल पण वरचा भाग असा दाणे दाणेदार लागेल, म्हणजेच ग्रॅन्युलरसारखा लागेल. सो इट इज अ ग्रॅन्युलर हेन्स फाईंड यूज इन अ पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशन, मग त्यामुळे माणसांनी त्याचा वापर बांधून पॉलिश करण्यासाठी वरून पाणी किंवा कुठली गोष्ट फिल्टर करण्यासाठी करायला सुरुवात केली. ठीक आहे बाळांनो. ओके सो आता बाळांनो आपण आत्तापर्यंत जे पण शिकलो होतो ते होतं प्लांट लाईक प्रोटिस्ट, म्हणजे मी तुम्ही सगळ्यांना सांगितलं की प्रोटिस्ट हे फंक्शन प्लांटीसारखं दाखवतात, फंगससारखं दाखवतात, ॲनिमलसारखं दाखवतात. आत्तापर्यंत आपण शिकलो ते प्लांट लाईक प्रोटिस्ट, म्हणजे प्रोटिस्ट प्लांटसारखे फंक्शन कुठले कुठले दाखवतात ते मी तुम्ही सगळ्यांना शिकवलं. आता मी तुमच्या सगळ्यांना शिकवणार आहे ॲनिमल्स लाईक अ प्रोटिस्ट, म्हणजे ॲनिमल्ससारखे प्रोटिस्ट कुठले कुठले फंक्शन्स दाखवतात, तर पहा कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक दाखवतात. इट इज अल्सो कॉल्ड एज अ प्रोटोझोआन्स, लक्षात घ्या. आपण जसं प्लांट लाईक प्रोटीसमध्ये काय पाहिलो तर त्यांना काय म्हणतो आपण बाळांनो प्लांट लाईक प्रोटीसला क्रायोफाइट्स, पण ॲनिमल्स लाईक प्रोटोझोआन्सला सॉरी ॲनिमल्स लाईक प्रोटीस्टला काय म्हणलं जातं तर प्रोटोझोआन्स म्हणलं जातं. काय म्हणलं जातं बाळांनो, प्रोटोझोआन्स. ओके त्यांचीच त्यांना बाळांनो सेल वॉल नसते. आता ॲनिमल्सला पण सेल वॉल नसते, जर का आपल्या सेल वॉल असेल तर आपली बॉडी सॉफ्ट नसते, पण बाळांनो या म्हणून आपल्याला सेल वॉल नाही. तर बघा ह्या प्रोटिस्टला सुद्धा सेल वॉल नसते, सेल वॉल इज अब्सेंट यांच्यामध्ये. ॲनिमल्स लाईक अ प्रोटिस्टमध्ये सेल वॉल नसते. ओके दे आर हेटरोट्रोप्स. हेटरोट्रोप्स या शब्दाचा अर्थ काय बाळांनो, जे अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड्स राहतात, जे फोटोसिंथेसिस करत नाहीत, जे दुसऱ्यावर डिपेंड्स राहतात फूड मटेरियलसाठी, त्यांना हेटेरोट्रॉप्स म्हणतात. मग हे हेटरोट्रॉप्स आहेत. आपण ॲनिमलसुद्धा हेटरोट्रॉप्सच आहोत, आपण स्वतःचं अन्न स्वतः फोटोसिंथेसिसने तयार करू शकत नाही, आपण दुसऱ्यांवर डिपेंड्स राहतो. दे आर लोकोमोशन बाय सिडोपोडिया. त्यांचं लोकोमोशन, लोकोमोशन या वर्डचा अर्थ काय, लोकेशन चेंज करणे. लोकेशन माझं आत्ता इथे, नंतर लोकेशन माझं तिथे, नंतर लोकेशन तिथे, म्हणजे लोकोमोशन. लोकोमोशन बाय सिडोपोडिया म्हणजे हालचाल ह्यांची कशाच्या मदतीने होत असते, सिडोपोडियाच्या मदतीने होत असते. आता तुम्ही म्हणा सर सिडोपोडिया म्हणजेच काय, तर बांधव ऐका पायासारखेच. पोडिया ह्या शब्दाचा अर्थ आहे पाय, ग्रीक भाषेमध्ये पोडिया या शब्दाचा अर्थ आहे पाय. सिडो PSEUDO सिडो, सिडो शब्दाचा अर्थ आहे खोटे पाय. काय बाळांनो, खोटे पाय. ह्यांना जे पण पाय असतात ते असतात, त्याच्यामध्ये ते हालचाल करू शकतात पण ते पाय खरोखरच्या पायासारखे नसतात, खोटे असतात, म्हणून त्यांना सिडो पोडिया म्हणतात. ग्रीक भाषेमध्ये सिडोचा अर्थ आहे खोटे. प्रिमिटिव्ह ॲनिमल्स, हे प्रिमिटिव्ह ॲनिमल्स आहेत. प्रिमिटिव्ह म्हणजेच काय, पहिल्या पायरी पुरतेच डेव्हलप, जे डेव्हलप ॲनिमल्ससारखे आहेत पण किती, फक्त पहिल्या स्टेज पुरतेच, म्हणून त्यांना प्रिमिटिव्ह ॲनिमल्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके आता बाळांनो त्यांचे पुढे दोन टाईप पडलेत. पहिला आहे अमीबा आणि दुसरा आहे एंटामीबा. तर अमीबा जो पण आहे ना तो फ्री लिव्हिंग आहे, तो कुणालाही काही इजा पोचत नाही, त्याचा तो पाण्यामध्ये असतो, हवेत असतो, जमीन कुठेही असतो, त्याचा तो कुणाला त्रास पोचत नाही, एकटा राहत असतो आणि बाहेर जे पण त्यासमोर येईल ते तो खात असतो. पण दुसरा जो एंटामीबिया आहे, एंटामीबिया म्हणजे अमीबाचाच भाऊ एंटामीबिया, हा जो आहे ना हा एंडो पॅरासाइट आहे. एंडो म्हणजे तुमच्या बॉडीच्या आतमधला, पॅरासाइट म्हणजेच बांडगुळ. तुम्हाला माहिती आहे बांडगुळ ही मराठीमध्ये शिवे, पण बांडगुळचा अर्थ काय,
तर एक असं झाड की जे दुसऱ्या झाडाचं अन्न खातं आणि त्याच्यावरच जगतं आणि त्याच्यावरच राहतं. म्हणून बघा काय काय माणसं अशी असतात की जी दुसऱ्याच्या जीवावर जगतात आणि त्यांच्याचवर खातात आणि त्यांच्याच तिथे राहतात. अशांना बांडगुळ म्हणतात, म्हणजे शिवीमध्ये म्हणतात. पण त्याचा अर्थ काय आहे, तो जो दुसऱ्याच्यावर जगतो आणि त्याच्याच बॉडीवर राहतो त्याला बांडगुळ म्हणतो. इथे सुद्धा हे पॅरासाइट आहेत, एंडो पॅरासाइट. हे एंटोमोबियाना आपल्या बॉडीच्या आतमध्ये राहतात म्हणून त्याला एंडो असं म्हणतात आणि आपलंच खातात म्हणून त्याला एंडो पॅरासाइट म्हटलं जातं. सो हे एंडो पॅरासाइट आहेत, आपल्या बॉडीच्या आत राहतात आणि आपलंच खातात आणि आपल्यातच राहतात. ओके, पण एवढंच नाही बाळांनो, त्यांच्यामुळे आपला एक रोग होतो. त्या रोगाचं नाव तुमच्या सगळ्यांना झालेला आहे, तो रोग तो म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा आवडीचा रोग, डिसेंट्री, जुलाब. ओके, तर बाळांनो जुलाब होण्याचं कारण हे एंटोमोबिया आहे. जर तुम्हाला जुलाब झाले तर समजून चला एंटोमोबियाने तुमच्या बॉडीच्या आतमध्ये राहायला सुरुवात केली आहे. पण काळजी करू नका, ते ज्या पण छोट्याफार टॅबलेट्स असतात त्याने ते कव्हर होतं आणि तो मरून जातो. सो हे झालं बाळांनो दोन टाईप. पुढचं पहा, तर हे जे पण ॲनिमल्स लाईक प्रोटीन्स आहेत, कधी कधी काय काय ना शेपूट असतं. जसं आपण म्हणूया सापाला कसं शेपूट असतं, सेम तसं याला पण शेपूट असतं. मग अशा शेपूट असणाऱ्या ॲनिमल्स लाईक प्रोटीन्सला काय म्हटलं जातं, फ्लॅजेलेटेड प्रोटोझॉन्स. काय म्हटलं जातं, फ्लॅजेलेटेड प्रोटोझॉन्स. फ्लॅजेला म्हणजे शेपूट. ओके, फ्लॅजेला म्हणजे शेपूट. ते नाही का घोडागाडीमध्ये चाबूक किंवा बैलगाडीमध्ये चापट नसतं, पहा सेम तशा टाईपच असतं ते. म्हणून त्याला फ्लॅजेलेटेड प्रोटोझॉन्स म्हणतात. दे आर लोकोमोशन बाय फ्लॅजेला. त्यांच्यामध्ये लोकोमोशन कशाने होत असतं, म्हणजे मुवमेंट कशाने होत असते, ह्यांना पाय बी नसतात, फक्त शेपूट हलवून हलवून यांची मुवमेंट होत असते. जसं मासा कसा पाण्यामध्ये शेपूट हलवत 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 पोहतो, ओके ना, पुढे पुढे जातो, सेम तसेच हे त्यांचं शेपूट हलवत हलवत पुढे पुढे जातात. सो यांना फ्लॅजेलेटेड प्रोटोझॉन्स म्हणतात. आता सगळे ह्यांचे राहिले पार्ट्स पहा. ह्यांचा जो दुसरा पुढचा टाईप आहे त्यांना म्हटलं आहे ट्रायपॅनोझोम. काय म्हटलं त्यांनी, ट्रायपॅनोझोम, TRYPANOSOME. ट्रायपॅनोझोम कॉजेस स्लीपिंग सिकनेस. जर का ह्यांच्यातला ट्रायपॅनोझोम तुमच्या बॉडीमध्ये गेला तर तुम्ही नुसतं झोपून राहणार. इतकं इतकं बॉडी कंटाळते ना की पूर्ण झोपून राहते, नुसती झोपते नुसती झोपते. तुम्ही नुसतं झोपाळू बनणार, पास झोपूनच जाल. ओके, सो स्लीपिंग सिकनेस, त्याने स्लीपिंग सिकनेस नावाचा रोग होऊ शकतो. देन पॅरामेशियम, आता ह्याच्यातला पुढचा एक टाईप आहे. ओके, त्यालाच पॅरामेशियम असं नाव दिलेलं आहे. पॅरामेशियम इज अ सिलिएटेड प्रोटोझॉन. पॅरामेशियम नावाचा सुद्धा बाळानो प्रोटोझॉन आहे. हे बघा आपल्या नोट्समध्ये ह्याची डायग्राम आहे की जो असा तुमच्या स्लीपरसारखा किंवा चप्पलसारखा दिसेल. ओके, हा जो पण पॅरामेशियम आहे हा सुद्धा ॲनिमल लाईक प्रोटिस्टस आहे. तर बाळानो पॅरामेशियम इज अ सिलिएटेड, इथे बघा सिलिएटेड प्रोटोझॉन. हा कुठला प्रोटोझॉन आहे, सिलिएटेड. सिलिएटेड म्हणजे ज्या प्रोटोझॉनवर केस असतात. तुम्ही ह्याची डायग्राम तुम्हाला साईडला दिसेलच बाळांनो, तर ह्याच्या बघा बॉडीवर तुम्हाला केस दिसून येतील. ओके, तर ज्यांच्या बॉडीवर केस असतात त्यांना सिलिएटेड म्हणतात. लक्षात ठेवा, सिलिया म्हणजे केस. ह्यांच्या बॉडीवर केस असतं. जसं तुम्हाला सुरवंट माहिती आहे का, काय काय जण त्याला सुरूट म्हणतात. सुरूट म्हणजे काय आता, पण खरं त्याचं नाव आहे सुरवंट. ओके, तर तो जो पण सुरवंट असतो ना त्याच्या बॉडीवर कसे केस असतात, सेम तसाच बाळांनो केस ह्या प्रोटोझोनच्या बॉडीवर असतात. त्याच्या मदतीने तो लोकोमोशन सुद्धा करू शकतो, म्हणजेच काय हालचाल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सुद्धा जाऊ शकतो. ओके, आता पुढचा पॅरामेशियम आहे. काही एक प्रकारचा पॅरामेशियम असतो की त्याच्या बॉडीवर होल असतात, कॅव्हिटी म्हणजे पोकळी असतात. त्या पोकळींना गुलेट असं म्हणले. काय म्हणले, गुलेट, GULLET, गुलेट. त्यांच्या बॉडीवरच्या पोकळीला गुलेट ओपन्स ऑन द सेल स्ट्रक्चर. त्यांच्या बॉडीच्यावर म्हणजे अशा पॅरामेशियमच्या बॉडीवर होल असतात किंवा कॅव्हिटी असतात त्याला गुलेट असतं त्यांनी म्हणलं. एवढं फक्त लक्षात ठेवा गुलेट, बाकी काही एवढं मोठं इम्पॉर्टंट नाही. पण तुम्हाला 12वीच्या नंतर CET नीटला पडू शकतं. पुढचं आहे पॅरामेशियम इज अ स्पोरोझोआन प्रोटोझोआ. हे जे पण पॅरामेशियम आहे ते कसे आहेत बाळांनो, स्पोरोझोआन प्रोटोझोआ. ओके, पॅरामेशियम हे स्पोरोझोआन नावाचे प्रोटोझोआ आहेत, फॉर्म स्पोर्स. ते बाळांनो स्पोर्स तयार करतात छोटे छोटेसे. तुम्ही तोंडाला पावडर लावता ना त्याच्यातले कण किती छोटेसे असतील, तेवढे छोटेसे कण तयार करतात म्हणजे स्पोर तयार करतात. वन्स इन अ लाईफ स्टेज, त्यांच्या लाईफ पूर्ण लाईफमध्ये एकदा ते स्पोर तयार करतात. आणि त्या स्पोरमुळेच काय होतं बाळांनो, मलेरिया. कुठला रोग होतो आपल्याला, मलेरिया. तर अशा प्रकारे बाळांनो मी तुम्हाला ॲनिमल्स लाईक प्रोटीन्समध्ये तुम्हाला जवळ मी तीन एक डिसीज सांगितले. तुमच्या आवडीचा डिसीज डिसेंट्री, दुसरा स्लीपिंग सिकनेस आणि तिसरा मलेरिया. बघा असे डिसीज हे ॲनिमल्स लाईक प्रोटीस्टपासून होतात. आता आपण पुढचा पाहूया फंगस लाईक प्रोटीस्ट. चा ओके, सो आता बाळांनो आपण प्रोटीस्टमधला तिसरा पार्ट लर्न करतोय. लक्षात घ्या, आता आपण पहिला पार्ट लर्न केला प्लांट लाईक प्रोटीस्ट,
दुसरा पार्ट लर्न केला एनिमल्स लाइक प्रोटिस्ट, आता आपण तिसरा पार्ट लर्न करतोय डायनोफ्लॅजेलेट्स, काय बनो डायनोफ्लॅजेलेट्स, त्यानंतर आपण चौथा पार्ट लर्न करणार आहोत फंगाय लाइक प्रोटिस्ट, आणि पाचवा पार्ट आपण सगळ्यात शेवटी शिकणार आहोत ते आहेत युग्लिनॉइड्स, काय बनो युग्लिनॉइड्स, असे किंगडम प्रोटिस्टाचे पाच प्रकार पडलेत, ते पाच प्रकार तुम्हाला साईडला दिसतील, त्यातला आता आपण हा मला वाटते चौथा सॉरी तिसरा प्रकार आपण शिकतोय तो आहे डायनोफ्लॅजेलेट. ओके, आता सगळ्यांनी पहा डायनोफ्लॅजेलेटचे एकूण डायग्राम तुम्हाला इथे साईडला दिसेलच. डायनोफ्लॅजेलेट म्हणजेच काय, तर बाणू दोन, ज्यांना दोन फ्लॅजेला असतात, फ्लॅजेला म्हणजे काय मी तर तुम्हाला सांगितलं चापटण्यासारखं, ओके त्याला फ्लॅजेला म्हणलंय. डायनोफ्लॅजेलेट दोन, डायनोचा अर्थ आहे दोन, दोन फ्लॅजेला असणारे, ओके हे ॲक्वॅटिक आहेत म्हणजेच पाण्यामध्ये असतात, पण कुठे, मराईन, मराईन म्हणजेच काय मरायला टेकलेले, नाही रे बाळांनो, मराईन म्हणजेच काय समुद्र, जे बाळांनो समुद्रामध्ये सापडतात अशांना मराईन ॲक्वॅटिक म्हणतात. तर हे बाळांनो डायनोफ्लॅजेलेट मराईन म्हणजे समुद्रामध्ये सापडतात, ते आर फोटोसिंथेटिक, ते स्वतः फोटोसिंथेसिस करतात, ओके कशाच्या मदतीने, तर त्यांच्यामध्ये सुद्धा पिगमेंट असतात, झाडांमध्ये कसं ग्रीन पिगमेंट असतं की ज्याला तुम्ही क्लोरोप्लास्ट म्हणतात, तसं यांच्यामध्ये पण पिगमेंट असतं, येल्लो कलरचं माझ्या आवडीचा रंग, ग्रीन कलरचं आहेच, ब्राऊन कलरचं, ब्ल्यू कलरचं, रेड कलरचं, तुम्हाला माहिती का बाळांनो ह्याच्यामध्ये रेड कलरचं पिगमेंट एवढा असतं ना, कधी कधी अख्खा चक्का समुद्रच लाल कलरचा दिसतो. ह्याचे डायग्राम मी तुम्हाला साईडला शेवटी दाखवे, तोपर्यंत पहा. इट पजेसेस अ पेअर ऑफ अ फ्लॅजेला, बघा ह्याला पेअर म्हणजे फ्लॅजेलाची जोडी असते, जोडी म्हणजे दोघे जण फ्लॅजेला असतात, म्हणून तर त्याला डायनोफ्लॅजेलेटेड म्हणतात. पुढे पहा, आता हे जे एक्झाम्पल आहे गोनिओवोलॅक्स, गोनिओवोलॅक्स इज नोन ॲज अ रेड टाईड, टाईडचा अर्थ आहे लाट, रेड टाईड बाळांनो हे लाल लाट घेऊन येण्यासाठी फेमस आहे, अँड इट मेक्स सी अपेअर्स रेड, त्यामुळे बाळांनो अख्खा समुद्र लाल दिसतो. अगोदर माणसं घाबरली, टरकली, त्यांची फाटली, पण नंतर त्यांना कळलं की हे रक्त वगैरे काय नाही आहे, तर हे एक प्रकारचं जीवाणू आहे, वूज कलर इज अ रेड. तर ठीक आहे, आता बाळांनो आता आपण पुढचा पॉईंट पाहूया, तो आहे फंगाय लाईक प्रोटिस्ट. ओके, आता हा बाळांनो चौथा पार्ट आहे किंगडम प्रोटिस्टाचा. फंगाय लाईक प्रोटिस्ट, फंगाय म्हणजे बुरशी, कोण त्याला फंजी म्हणतं, कोण फंगस म्हणतं, कोण अजून काय म्हणत असेल, वॉट एवर, तर हे फंगाय आपण आता सध्या म्हणूया, किंवा फंजी पण म्हणू शकतो, वॉट एवर, फंजाय लाईक अ प्रोटिस्ट. तर बाळांनो हे जे पण फंगस आहेत त्याच्यासारखे हे प्रोटिस्ट काम करतात, कसं, दे फॉर्म अ ग्रुप, बाळांनो ते एकत्र येतात आणि ग्रुप तयार करतात, त्या ग्रुपचंच नाव आहे मायाक्झो मायसिटीस. काय, मायाक्झो मायसिटीस हा शब्द लक्षात ठेवा, हा तुम्हाला सीईटीला विचारला जातो, त्यांच्या ग्रुपला. ते सॅप्रोफायटिक आहेत, सॅप्रोफायटिक म्हणजेच काय, तर जे पण कुजलेलं असतं मेलेलं असतं अशांवर जगतात, लक्षात घ्या बुरशीसुद्धा अशांवरच जगते, जे कुजलेलं असतं मेलेलं असतं अशांवर जगतात, म्हणून त्यांना सॅप्रोफायटिक म्हणतात. फाउंड इन अ डिकेईंग लिव्ज, जिथे सुद्धा बाळांनो पानं किंवा लिव्ज जिथे कुजतात तिथे बाळांनो हे सापडतात. सो फाउंड इन अ डिकेईंग, डिकेईंग अर्थ कुजणे, मी तुम्हाला आत्ता सांगितलं सॅप्रोफायटिक जे कुजलेल्या अन्नावर जगतात. पुढचा पॉईंट आहे दे ॲग्रिगेट टू फॉर्म लार्ज सेल, ते बाळांनो आहे ना ॲग्रिगेट म्हणजे एकमेकांमध्ये गुंतले जातात, त्यामुळे लार्ज किंवा मोठी सेल तयार होते. मास ऑफ अ सेल म्हणजे सेलचा बंडल, ग्रुप, गच्चच गच्च असं सेल तयार होतात, त्याला मास ऑफ अ सेल, ॲग्रिगेट होतात, त्यालाच म्हणतात प्लाझ्मोडियम. बाळांनो भरपूर जणांना असं वाटतं प्लाझ्मोडियम म्हणजे तो मलेरियामधला का, नाही बाळांनो, नॉट मलेरिया पॅरासाइट, मलेरिया पॅरासाइटवाला प्लाझ्मोडियम नाही, हा प्लाझ्मोडियम वेगळा आहे. फक्त हे फंगाय प्रोटिस्ट एकत्र आले ना की त्यांच्या ग्रुपला, त्यांच्या मास ऑफ सेल्सला प्लाझ्मोडियम म्हणतात, हे लक्षात ठेवा. ओके, हे तुम्हाला सीईटीला विचारलं जातंच. आता पुढचं, प्लाझ्मोडियम प्रोड्यूस टफ स्पोर्स, प्लाझ्मोडियम बाळांनो कडक असे स्पोर्स तयार करतात, दॅट सर्व्हिस इन अ व्हेरी हार्श कंडिशन, दॅट सर्वाईव्ह इन अ व्हेरी हार्श कंडिशन. ओके, सर्वाईव्ह बाळांनो व्हेरी हार्श कंडिशन म्हणजेच काय, तर खूप कडक किंवा खराब परिस्थिती असेल ना तरीसुद्धा हे जगतात, म्हणून ते टफ स्पोर्स प्रोड्यूस करतात. आणि जेव्हा खराब कंडिशन असते ना त्यावेळेस हे फंगाय प्रोटिस्ट एकत्र येतात आणि प्लाझ्मोडियम तयार करतात, की ज्यामुळे असे स्पोर्स येतील की जे स्पोर्स टफच्या टफ म्हणजे अगदी ज्वालामुखीचा उद्रेक झाला, भूकंप झाला, खूप पाऊस पडला, दुष्काळ पडला, तरी त्याच्यामध्ये जगतात, कारण प्रत्येक जीवाला स्वतःची वारसा चालवायचा असतो, तसा ह्यांना पण चालवायचा असतो. तर चला आता बाळांनो आपण शेवटचा पॉईंट शिकूया. बाळांनो आता बाळांनो आपण लास्ट पॉईंट घेतोय, म्हणजे तो म्हणजे पाचवा किंगडम प्रोटिस्टामधला सगळ्यात लास्ट पॉईंट पाचवा, युग्लिनॉइड्स. आणि युग्लिनॉइडचे डायग्राम तुम्हाला इकडे साईडला दिसेलच. हे युग्लिनॉइड जे पण असतात त्यांची सेल वॉल अपसेंट असते, म्हणजे त्यांना सेल वॉल नसते. दुसरा पॉईंट, हॅव टफ कवरिंग ऑफ प्रोटीनसियस,
त्यांचं बनवून जे पण कव्हरिंग असतं ना ते मात्र कडक असतं आणि ते एका प्रोटीनपासून बनलेलं असतं म्हणून त्याला प्रोटीन सीएस असं म्हणले आणि त्या प्रोटीनचं नाव आहे पेलिकल. काय बनो पेलिकल PELICLE पेलिकल लक्षात ठेवा बनो हा क्वेश्चन तुम्हाला पडतोच पडतो सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट पेलिकल जे पण टफेस्ट कव्हरिंग आहे त्याचं नाव आहे बनो पेलिकल. इट पजेसेस टू फ्लॅजेला बनो त्याला दोन फ्लॅजेला असते एक फ्लॅजेला शॉर्ट आणि एक फ्लॅजेला लाँग तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल. ओके वन शॉर्ट अँड अनादर इज अ लाँग. आता बाळांनो दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांच्यामध्ये पिगमेंट्स असतात पण जेव्हा सुद्धा लाईट नसते म्हणजे सूर्यप्रकाश नसतो लाईट्स आर अब्सेंट दे आर हेटरोट्रॉप्स ते दुसऱ्याचं अन्न खायला सुरुवात करतात आणि जेव्हा लाईट असते त्यावेळेस इन द प्रेझेन्स ऑफ अ लाईट दे पजेस फोटोसिंथेसिस ते प्रकाश संश्लेषण करतात म्हणजे फोटोसिंथेसिस करतात. हा पॉईंट शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा होता. ठीक आहे बाळांनो सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.